पालघर येथे अज्ञात हेल्मेटधारी मोटरसायकल स्वाराकडून गोळीबार करण्यात आला असून सुदैवानं कारवाला बचावला आहे. हेल्मेटधारी मोटरसायकल स्वार वाल्यानं मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका गाडीवर बुधवारी सायंकाळच्या सुमारास गोळीबार करून तो पसार झाल्याची घटना मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मनोर येथे घडली आहे. यात गाडीवाला सुदैवानं बचावलाय. हा गुन्हा पालघर जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला. मुंबईत राहणारे सुजित पाटकर हे इसम पालघर येथे एका एजंटच्या मार्फत फ्लॅट खरेदीसाठी आले होते. ते मुंबईकडे बुधवारी सायंकाळी परतत असताना मुंबई अहमदाबाद मार्गावरील मनोर जवळपास एका हेल्मेटधारी बाईक स्वारानं सुजित पाटकर यांना आपल्या मोटरसायकलची लाईट दिली. सदर व्यक्ती आपल्याला काही सांगतोय असा समज केला. सदर अज्ञात व्यक्तीनं सुजित पाटकर यांच्याजवळ येताच रिव्हॉल्वर खोलली आणि फायर होईल हे लक्षात येताच पाटकर यांनी जोरात गाडी पुढे रेटली, त्यामुळे रिव्हॉल्वरची गोळी मागच्या सीटच्या काचेवर लागली. या प्रकरणातील मोटरसायकल स्वार पसार झाला तर पाटकर यांनी मनोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एक सुजित मुकुंद पाटकर नाव ते इसम आहे. ते मुंबई येऊन त्यांचं पालघरमध्ये स्वतःचं एक राहण्यासाठी फ्लॅट घ्यायचं आहे म्हणून एका एजंटला भेटण्यासाठी आले होते. त्यांचा साईट पाहणी करून त्यांच्याशी व्यवहाराबाबतची बोलणी करून ते परत मुंबईकरता मनोर मार्गे निघाले असताना मनोर हायवेवरती एका बाईकवरती एका इसमाने त्यांना लाईट दिले. लाईट दिल्यानंतर त्यांना वाटली की काहीतरी आपल्याला सांगण्यासाठी त्यांनी इशारा केला असल्याचं असं समजून त्यांनी त्यांची स्वतःची कार रोडच्या साईडला थांबवली आणि ग्लास खाली घेतला असता तो इसम हेल्मेट घातलेला जो हेल्मेटधारी इसम होता तो आला आणि त्याने आपलं वेपन काढून त्यांच्यावरती फायर करायचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी गाडी चालू असल्यामुळं गेअर टाकून पटकन त्यांनी गाडी पुढे घेतली. जो फायर झाला तो बॅक सीटच्या ज्या ग्लासवरती आहे त्या ग्लासला लागला आणि तो बाईक धारक आहे तो तिथून पसार झाला आणि यांनी स्वतःची गाडी यू टर्न करून पोलीस स्टेशन येऊन संदर्भी या घटनेच्या संदर्भाने त्यांनी तक्रार दिली होती. फिर्यादीला काही संशय आहे का कोण कशासाठी हे प्रकार घडला असेल? काही संशय व्यक्त केला? फिर्यादीने अजून कोणावरती संशय वगैरे काही व्यक्त केलेला नाही. परंतु त्यांचं म्हणणं आहे की आमचे काही बिझनेस वाद वगैरे पूर्वी झालेले आहे किंवा काही तर तशातनं माझ्यावरती काही होऊ शकतं असं म्हणून त्यांनी फक्त सांगितलेलं आहे. पूर्वी पण माझा असा बाईकवरती एक वेळा पाठलाग केलेला आहे आणि तो मुंबईमध्ये असा प्रकार झाल्याबाबत वाकोला पोलीस स्टेशन आम्ही तक्रारी अर्ज दिल्याचं त्यांनी सांगितलं. बाईक स्वार किती होते? एक बाईक सवार होता फक्त हेल्मेट धारक जो बाईक सवार होता एकटाच होता. जी गोळी होती ती कट गावठी आहे की कशा पद्धतीची दिसत आहे सध्या? आता जो बुलेट आहे ती बुलेट तर आपण निश्चितपणे सांगू शकत नाही की ती कुठल्या वेपनची आहे. जोपर्यंत आपल्याला फॉरेन्सिकचं एक्सपर्टांचं ओपिनियन येत नाही की कशी ह्या पद्धतीचा बुलेट कुठल्या वेपन्समध्ये वापरला जातो. आपण बुलेट ही रिकवर केलेली आहे आणि खाली केसही रिकवर केलेली आहे त्यामुळे वेपन कुठल्या पद्धतीचं वापरलं गेलं आहे याबाबतची आपल्याला माहिती भेटणार आहे. बाईक कोणती होती काय माहीत पडलं? त्यांना त्या गोंधळामध्ये स्वतःचं जीवाची भीती असल्यामुळं त्यांनी बाईक वगैरे काही बघितलेली नाही. कुठली बाईक आहे असं त्यांना काही निश्चित सांगता येत नाही. ते बाईक होती एवढंच फक्त सांगतात. कुठली बाईक होती त्याचा नंबर काय होता हे त्यांना अद्यापर्यंत माहिती.